या ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदा निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न आपल्या जवळच्या व्यासपीठावरती मांडण्यासाठी ती एक नवीन संकल्पना. ग्राहक संरक्षण कायद्याच्या मान्यतेने आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी हे महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणजेच कॅबिनेट मंत्री स्तरीय अध्यक्ष होते. ज्यावेळेस त्यांच्या या कालखंडामध्ये या ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदा निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न आपल्या जवळच्या व्यासपीठावरती मांडण्यासाठी ती एक नवीन संकल्पना त्यामध्ये आखण्यात आलेली आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे त्याचे अध्यक्ष असतात, जिल्हा पुरवठा अधिकारी हे त्याचे सचिव असतात आणि तत्सम प्रशासकीय यंत्रणेतील सर्व क्लास वन अधिकारी त्या बैठकीचे निमंत्रित सदस्य असतात. ही झाली प्रशासनाची व्यवस्था. त्यामध्ये सर्व रचनेमधील म्हणजेच प्रवर्गामधील, मग शेतकरी प्रवर्गातील एक व्यक्ती असेल, शैक्षणिक प्रवर्गातील एक व्यक्ती असेल, उद्योजकांमधील एक व्यक्ती असेल, अशा विविध पद्धतीच्या रचनेमधली प्रवर्गातील प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं अर्ज त्या ठिकाणी सादर करू शकतो. सदर आपल्या संस्थेच्या कार्यालयीन पद्धतीनं आपला अर्ज त्या ठिकाणी त्यांच्या वेळेमध्ये दिल्यानंतर, त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर आपली निवड त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते. हा जिल्हा ग्राहक संरक्षणाच्या बाबतीतला विषय. मी या ठिकाणी सांगण्याचा महत्त्वाची बाब कशी आहे की माझा सर्वसाधारण लघु उद्योजक आहे, कारखानदारी करणारा आहे. उद्योजक म्हटलं तर अनेक पद्धतीच्या कामगार रचनेतल्या काही बाबी असतात. त्या जिल्हा संरक्षण परिषदामध्ये सर्व प्रशासनातील सर्व नियंत्रण समितीचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या बाबीमध्ये तुम्हाला समोरासमोर प्रश्नोत्तराचा संपर्क येऊ शकतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये याचं समन्वय साधण्याचं काम त्या त्या जिल्ह्याचे आदरणीय माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आणि त्या जिल्ह्याचे जिल्हा पुरवठाधिकारी म्हणून ते सचिव म्हणून ती सर्व कार्यप्रणाली पाहत असतात. या प्रक्रियेमध्ये जर एखाद्या कार्यालयाकडून तशा पद्धतीचा मुद्दा तुमचं समाधान झालं नसेल, तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचं उत्तर प्राप्त झालं नसेल, तर तो मुद्दा आपण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणि संबंधित कार्यालयाच्या माध्यम विषय असेल तो विषय त्या ठिकाणी समन्वयातून, समविचाराने, संवाद समन्वयातून कल्याणम अशा पद्धतीची ही आदरणीय ग्राहक तीर्थांनी घालून दिलेली ही रचना आहे मित्रांनो. आणि आम्ही प्रशासनाबरोबर नेहमीच संवाद समन्वय साधत असतो. प्रशासन एक प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ही आपलीच असते, ही कुणी वेगळं नसतं. परंतु प्रशासनाबरोबर जोपर्यंत आपला संवाद होत नाही, समन्वय होत नाही, तोपर्यंत आपण आपली भूमिका त्यामध्ये खऱ्या अर्थानं मांडणं फार महत्त्वपूर्ण असतं. म्हणून मी सर्व उद्योजकांना, सर्व कारखानदारींना, सर्व ग्राहक बंधूंना, या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांना, महानुभाव व्यक्तींना मी अगत्यपूर्वक नम्रपणे सांगू इच्छितो की आपण या माध्यमाचा निश्चितपणे उपयोग करावा. त्यानंतर राष्ट्रीय आयोग असतं,
जशी रचना जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तशीच राष्ट्रीय लेवलला देखील ती रचना आहे. ती रचना मुख्यमंत्री मंत्रालयाच्या ठिकाणी ती उपलब्ध आहे. आपलं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी देखील राष्ट्रीय त्या लेवलला देखील आपण ती उपाययोजना आपण राबवू शकतो आणि तशा पद्धतीच्या तक्रारी आपण त्या ठिकाणी देखील समन्वयातून सोडवू शकतो. तक्रार करणं हे ग्राहकाचं काम नाही आहे मित्रांनो. तक्रारीतून समन्वय संवादातून आपलं काम करून घेणं फार महत्त्वपूर्ण आहे. हा झाला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातला विषय. काही कारखानदारीचा विषय त्यांच्या डोक्यामध्ये विषय घोंगावत असेल की आपण संवाद साधायचा किती दिवस, आपण यांच्याशी मार्गदर्शन साधायचं किती दिवस. खऱ्या अर्थानं मी तुमच्या ह्या विषयाकडे वळू इच्छितो मित्रांनो. अनेक कंपनीचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असतात, त्या संदर्भात या ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे ते प्रश्न नेटीस तडीस लावू शकतो. ग्राहक संरक्षण कायद्याचा एक मसुदा मी या ठिकाणी मांडू इच्छितो. ग्राहक संरक्षणच्या बाबतीतले विषय कशा तक्रारी सोडवल्या जातात. प्रत्येक जसा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आहे तशी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा ग्राहक न्याय मंच आहेत. त्या मंचामध्ये विविध पद्धतीच्या तक्रारी आपण त्या ठिकाणी मांडू शकतो आणि आपण त्या ठिकाणचा न्याय मिळवू शकतो. मित्रांनो, न्याय मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला काही वकील द्यावा लागेल? नाही मित्रांनो, आनंदाची बाब आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं हा जो आपला ग्राहक संरक्षण कायदा हा सर्वसामान्यासाठी तुमच्या आमच्यासाठी निर्माण केलेला कायदा आहे मित्रांनो. आदरणीय ग्राहक तीर्थांची ही दूरदृष्टी पहा किती आहे की माझा ग्राहक टिकला तर अर्थव्यवस्था टिकेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत काही प्रश्न तुमचे निरुत्तर राहिले असतील, निरुत्तर राहणार नाहीत मित्रांनो. परंतु माझा ग्राहक खऱ्या अर्थानं जर जगला तरच माझी अर्थव्यवस्था प्रबळ होईल आणि टिकेल आणि माझं राष्ट्र सुजलम सुफलम होईल. ह्या प्रक्रियेकडे मी वळत असताना महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडू इच्छितो मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्याय मंच आहेत. त्या जिल्हा न्याय मंचामध्ये आपला प्रश्न मांडत असताना त्या ठिकाणचे अधिकृत फॉर्म आहेतच, परंतु त्या फॉर्मचा एक डाटा मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो. तो साधा सरळ सोप्या भाषेतला विषय आहे. तो विषय अतिशय सोपा आहे. तो विषय मांडत असताना अनेक गोष्टी साधे सुधे प्रश्न साध्या A4 साईजच्या कागदावरती आपला अर्ज टाईप करावा किंवा स्वच्छ अक्षरामध्ये लिहिला तरी चालेल. त्याचा ग्राहक संरक्षण कायद्याच्या बाबतीतला हा विषय मांडत असताना तो अर्ज आपण माननीय अध्यक्ष जिल्हा ग्राहक मंच, तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या जिल्हा न्याय मंचाचं नाव त्या ठिकाणी आपण टाकावं. त्या ठिकाणी खालचा विषय असा आहे, तक्रार करणाऱ्याचे नाव व पूर्ण पत्ता. त्याचबरोबर तक्रार कोणाविरुद्ध आहे त्याचं नाव पत्ता. मग तक्रार कुणाची असेल तुमची हा विस्तृतपणे विषय मांडू शकतो. एखाद्या बिल्डरबरोबर असेल, एखाद्या ग्राहकाची तक्रार असेल एखाद्या दुकानदाराबरोबर असेल, एखाद्या प्रॉडक्ट संदर्भात असेल, एखाद्या कंपनीच्या बद्दल असेल, अशा पद्धतीची ज्या कंपनीतून ज्या दुकानातून आपण जी वस्तू खरेदी केलेली आहे त्याचं बिल आपल्याकडे असणं महत्त्वपूर्ण आहे आणि घेणं अनिवार्य आहे. तिसरा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय, तक्रारीचं स्वरूप कसं आहे, तक्रार काय म्हणताय, तक्रार कशा पद्धतीची आहे तुमची, मग ती वस्तूचं वर्णन करा. एखादी फॉर एक्झाम्पल मी आत्ता यापूर्वीच तुम्हाला एखाद्या वॉशिंग मशीनचं उदाहरण या ठिकाणी दिलं की लोनच्या संदर्भातील, त्या पद्धतीनं आपण ती एखादी मशीन घ्या किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट घ्या, एखादा लॅपटॉप घ्या, लॅपटॉप घेतलेला आहे त्याची जी काही रचना आहे त्या रचनेप्रमाणे त्याच्यामध्ये ते अपडेट आहे की नाही, ते नसेल तर कशा पद्धतीनं असणं आवश्यक आहे, किंवा ती योग्य पद्धतीनं त्याचा डाटा त्याच्यामध्ये लोड होत नसेल तर त्या संदर्भातील आपण आपलं म्हणणं लेखी स्वरूपात त्याच्या ठिकाणी मांडलं पाहिजे. कोणत्या तारखेला वस्तू खरेदी केली, सेवा मिळाली का नाही, या संदर्भातील आपण त्या ठिकाणी त्याला दिलेलं पैसे म्हणण्यापेक्षा आपण त्याच्याकडून बिल घेणं महत्त्वाचं आहे. आणि तक्रारीचं वर्णन त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण मांडणं आहे. एखादी वस्तू निकृष्ट दर्जाची निघाली तर ती वस्तू साधारणपणे एखाद्या ग्राहकाकडून घेतली, कंपनीतून घेतली, तर त्या त्या ग्राहकाशी त्या दुकानदाराशी आपण कशा पद्धतीने संपर्क झाला आहे, पत्रव्यवहार केला आहे, समक्ष भेटला, फोनवर कंप्लेंट केली, तशा पद्धतीच्या
त्या रचनेमध्ये आपण त्या ठिकाणी विस्तृतपणे मांडा. सदर प्रकरणी त्या दुकानदाराशी आम्ही किमान 4 वेळा प्रत्यक्ष भेट दिली, अप्रत्यक्षपणे त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांना मोबाईलवरून आमची कंप्लेंट दिली, परंतु आजपर्यंत आम्हाला त्याचं समाधान मिळालेलं नाही. अशा पद्धतीची ती रचना त्याच्यामध्ये मांडू शकता. त्याच्यामध्ये मग तक्रारीमध्ये आपण काय काय द्यावं लागतं, तर आपण घेतलेला जी खरेदी केलेली वस्तू आहे तिचं बिल देणं अनिवार्य आहे. त्या वस्तूचं बिल आपण त्या अर्जामध्ये मांडलेलंच आहे की आपण त्यांना भेटलो आहे, मोबाईलवरून तक्रार केली, फोनवरून तक्रार केली, संपर्क साधलाय, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सगळं मांडून अर्ज आपण 3 प्रतीमध्ये करणं महत्त्वपूर्ण आहे. एक अर्ज जाईल माननीय अध्यक्ष जिल्हा न्याय मंच, त्यांना तो अर्ज प्राप्त होईल. दुसरी जी आपली जी त्याची जी प्रत असेल ती प्रत संबंधित तक्रारदाराला ती मिळणं, त्या मंचाकडून ती तक्रार त्यांना अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाली म्हणून त्याच्यावरती एक रिमार्क मारून त्यांना तशा पद्धतीचं पत्र दिलं जातं. म्हणजेच संबंधित तक्रारदाराला ती एक प्रत देणं अनिवार्य आहे आणि एक प्रत आपल्याकडं आपली तक्रार संपुष्टात येईपर्यंत ती प्रत आपल्याकडे असणं महत्त्वपूर्ण आहे. ह्या सगळ्या बाबी मांडत असताना त्याच्यामध्ये फार महत्त्वाची बाब आहे की आपण कोणाबद्दल ज्या पद्धतीनं आपण ही तक्रार करत आहोत ती तक्रार करत असताना देखील आपण त्यामध्ये एखादी प्रतिज्ञापत्र करावं लागतं. ज्या ठिकाणची ही जी पद्धत आहे कुठल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जी आपण दाखल करण्याचा आपण विषय व्यक्त करत आहोत त्याविषयी देखील त्या ठिकाणी आपलं नाव, आपलं वय, वर्ष, येथील रहिवासी, सौद अशा पद्धतीचं एक येथील रहिवासी सत्यप्रतिवर नमूद करतो की वर दिलेली माहिती खरी असून कोणतीही माहिती लपविलेली नाही, सोबत जोडलेले सर्व दाखले कागदपत्रे खरे आहेत, तक्रारीमध्ये प्रयोगशाळेचा खर्च आला तर ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे मी करण्यास तयार आहे, अशा पद्धतीचा हा अर्ज आमच्याकडे देखील तो उपलब्ध आहे. सर्व मार्गदर्शन सेवा केंद्रावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कार्यप्रणाली या ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्वत्र अवगत आहे. अशा कार्यपद्धतीच्या कार्यप्रणालीमध्ये आपल्या अशा पद्धतीच्या काही तक्रारी असतील, अशा पद्धतीचं काही म्हणणं असेल, तर आपण आपली तक्रार त्या ठिकाणी मांडू शकतो. परंतु यापूर्वी आपण एक सोपस्कर मार्ग निवडावा असं आम्ही ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आपणास आवाहन करू इच्छितो की आपलं जर काही अशी फसवणूक झाली असेल कुठल्या पद्धतीचं काही जर निर्माण झालेली तर त्या ठिकाणी ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राशी संपर्क साधावा. आपली तक्रार अशाच पद्धतीची माननीय अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र अशा पद्धतीचा अर्ज आपण त्या तालुक्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी देऊन या माध्यमातून ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचा अर्थच तेवढा आहे की आम्ही आलेल्या ग्राहकाच्या तक्रारीच्या संदर्भात संदर्भीय दुकानदारांना, संदर्भीय कंपनीला, संदर्भीय बिल्डर्सना, अशा वीज मंडळांना, प्रशासनाला संवाद साधून, समन्वय साधून हा विषय शक्यतो संपुष्टात आणण्याचा या कार्यप्रणालीमध्ये आपण प्रयत्न करतो. या प्रक्रियेमध्ये काय होतं की ग्राहकाचा वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि आर्थिक लूट कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी होत नाही. मित्रांनो, म्हणून आपण एक सोपस्कर मार्ग म्हणून ग्राहक मार्गदर्शन निश्चितपणे वापर करावा, त्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे योग्य ते मार्गदर्शन लाभेल. या न्याय मंचाच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित आणि एक महत्त्वाची बाब या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, या कायद्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या कायद्यामध्ये या न्यायालयामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला वकील देण्याची आवश्यकता नाही आहे, वकील देण्याची आवश्यकता मुळीच नाही आहे. तुम्ही तुमच्या केसच्या संदर्भातलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार या कायद्याने तुम्हाला दिलेला आहे. ही केवढी मोठी बाब आहे मित्रांनो. आज आपण या फौजदारी केसच्या संदर्भातील आपण काही न्यायनिवाडीच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेला असाल नसाल, परंतु आपण निश्चितपणे म्हणतो न्यायालयाचा दरवाजा कधीही खटखटवू नये. परंतु महत्त्वाचा विषय, महत्त्वाची बाब मी या ठिकाणी नमूद करताना मला महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की आपण निश्चित
राष्ट्रीय आयोगाचा, वीज मंडळाच्या विद्युत नियामक आयोगाचा, प्रत्येक ठिकाणी याचा वापर त्या त्या स्तरावर केलास आपली तक्रार असती गाव लेवलची, आपण विषय मांडतो राज्य लेवलचा, आपला विषय असतो आपल्या कंपनीच्या संदर्भातला, आपण विषय मांडतो जिल्हाधिकारी लेवलला. मित्रांनो, ही जी आपली दिशाभूल होते, आपण त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं आपलं मनोबल हरवलेलं असतं. अशा पद्धतीनं आपण निश्चितपणे या ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या माध्यमातून एकामेकाच्या हातात हात घालून आपला समोरचा देखील कोणी वैरी नाही मित्रांनो, आपला प्रशासनातील हे आपले कोणीतरी रक्ताचेच रक्तगटाचेच हडामासाचीच माणसं आहेत, ते कुणाच्या तरी नातेवाईक आहेत, कुणीतरी असतं, आपण निश्चितपणे त्यांच्याशी देखील एक चांगला विचार घेऊन संवाद घेऊन आपण निश्चितपणे त्यांच्याशी समन्वय साधा. आपण व्यापाऱ्याबद्दल देखील कुठल्याही प्रकारची या ठिकाणी भूमिका अतिरेक कधीही करत नाहीये, परंतु वारंवार अशा पद्धतीच्या तक्रारीचा उद्रेक होत असेल तर निश्चितपणे आपण या कायद्याच्या कार्यप्रणाली प्रांतातीनं त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीचं बंधन निश्चितपणे आणू शकतो. बिल्डरच्या बाबतीतल्या अनेक प्रकारच्या केसेस आमच्या न्यायमंचामध्ये येतात, बिल्डरच्या बाबतीतल्या, वीज मंडळाच्या बाबतीतल्या, विजेच्या काही काही ऑनलाईन तिकीट काढलेल्या संदर्भातल्या केसेस असतात, काही हॉटेलिंग लाईनच्या काही केसेस असतील, अशा अन्य बाबीच्या केसेस काही आपल्या माध्यमातून येत असतात. त्या केस सोडवण्याचं काम आमचे कार्यकर्ते, आमची राज्य कार्यकारिणी, विभाग कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, अशा पद्धतीचं याचं स्वरूप आहे मित्रांनो. आणि या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या अर्थसंकेतच्या माध्यमातून या पेजवर आपण राबवत असताना खरंच मला देखील आनंद होतो आहे. मी पुनश्च एकदा माननीय बागवे सर, त्याचबरोबर आमच्या रचनाताई, त्याचबरोबर ही सगळी जी मंडळी आहेत, सौभाग्यवती अमिताई बागवे आणि या सर्वांचं आणि या अर्थसंकेत पेजच्या माध्यमातून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व महानुभव व्यक्तींचं देखील मी पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मी आपणांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय ग्राहक, धन्यवाद. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. व्हाट इज शॉर्ट एंड बटरफ्लाई? शॉर्ट एंड बटरफ्लाई, इफ यू आर गोइंग फॉर शॉर्ट स्ट्रैडल टू कवर अप द अनलिमिटेड लॉस, वी आर डूइंग लॉन्ग स्ट्रैंगल. वाओ, कम ऑन, यस आई कैन टीच मैन. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need संस्कार. If you are going to step into this world called stock market, we will give you that संस्कार. आपको कहाँ फोकस करना चाहिए? स्किल पे. Never come in the markets to make money or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will grow. The fastest way to grow. अवधूत साथे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव यूट्यूब सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.